महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांनी संसदीय कार्याची 50 वर्ष पूर्ण केली आहेत। त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन भव्य नागरी सत्कार सोहळा पार पाडला। पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचं कार्य केलंय। राजकारणातील सुसंस्कृतपणा, सभ्यता आणि विरोधकांशीही दिलदार मैत्री ठेवण्याचं कार्य त्यांनी केलंय। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी कायम राहिला असून त्यांनीही सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सिंहाचा वाटा उचललाय। अशा या नेत्याचा सत्कार ज्येष्ठ वयोवृद्ध मारुती निकम या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नामदार विजय शिवतारे, नामदार महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने यापुढेही आपण सर्वजण देशहितासाठी कार्यरत राहू, असं सत्काराला उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। संसदेमध्ये जाऊन झाले म्हणून आपण सन्मानित केलं। या 50 वर्षामध्ये सातारा जिल्ह्याचा सुद्धा वाटा आहे। मान खतावणे मताचा प्रचंड पाठिंबा हा संसदेला मी उभं राहिल्याच्या नंतर मला दिला, ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही। आणि मग मान असेल, खंडाळ असेल, खटाव असेल, किंवा त्या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष असेल, ते दुर्भिक्ष घालवण्याच्यासाठी शिवतारे आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून, शिव जानकर आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या मदतीनं आपण सगळेजण मिळून करू आणि खऱ्या अर्थानं हा जिल्हा सुजलाम सुफलाम कसा होईल याची खबरदारी घेऊन एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा आपण सन्मानित केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने समाजकारण करतच त्यांनी राजकीय पटलावरही गेली 50 वर्ष कारकीर्द गाजवली। अशा या लोकनेत्याच्या नागरी सत्कारासाठी खेड्यापाड्यातील लोकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती।